मंडळी, नुकताच आम्ही नोव्हेंबर 2022 मध्ये चिपळूण तालुक्यातील वैजी या निसर्गरम्य गावाला दत्तपौर्णिमेच्या निमित्ताने भेट दिली होती. चला तर पाहूया तेथील जनजीवन आणि तिथली निसर्ग संपदा. नमस्कार मंडळी, आज वैजी गावातील आपण एक अशा बागेला भेट देणार आहोत ज्या बागेमध्ये अतिशय छान प्रकारे फळांची बागायत केलेली आहे. हीच ती बाग जिथं आपल्याला आंबे, चिकू, नारळ आणि विविध प्रकारची झाडं झुडपं पाहायला मिळतील. आता आपण चिकूची लागवड कशी केली आहे आणि त्याला चिकू कसे लागले ते बघायला निघूया. चला तर माझ्यासोबत या. आमची कोकणातली ही खरी दौलत. याच्यातून भरघोस चिकूचं उत्पन्न निघतं. गोड रसाळ असे चिकू आहे ते. आणि आमचे मित्र शिर्के सर, कृष्णकांत शिर्केजी आणि राजेश शिर्के हे अमेरिकेत असतात वास्तव्याला. त्यांची आय टी कंपनी अमेरिकेत. आपण 2-3 वर्षातून एकदा अशी फेरी टाकतात, इकडे कोकणात येतात, आपलं वडिलांनी जपलेलं वैभव पाहतात, त्याची जोपासना करतात. आणि ही जी खरी मजा आहे निसर्गाच्या सानिध्यातली, याला काही तोड नाही आहे. त्यामुळे लोकांनी भरभरून असं निसर्गावर प्रेम करावं, कोकणात यावं आणि हा आनंदाचा ह्या आनंदाचा लाभ घ्यावा असं आम्हाला सर्वांना नेहमी वाटतं. हे बघा, आत्ताच नुकते मी चिकू काढलेले आहेत. आता चीक देखील गळत आहे आणि ह्याचा प्रोसेस करावा लागतं. ह्याच्यात पाण्यात टाकायचं, ह्याच्या जी साल असते ती जरा आपल्याला चांगली पुसून घ्यावी लागते. त्याच्यानंतर त्याचा वरचा खरखरीतपणा निघून जातो आणि मग खायला अतिशय चवदार चविष्ट असे चिकू. हा केवढा चिकू आहे बघा, पहा त्याचा चीक पण गळतोय बघा. या इथं पहा मंडळी, चिकू किती त्याने लगडलेले आहेत. यातले मोठे चिकू आपण काढत आहोत आणि बाकीचे चिकू कालांतराने तयार होतील. ही लिंबाची लागवड केलेली आहे बघा. या इथं तुम्हाला लिंब पण दिसतील. खूप छान अतिशय ऑर्गॅनिक प्रकारची लिंब आहेत ही. अप्रतिम पद्धतीने ती लागलेली आहे. या चिकूच्या झाडाची लागवड बघा. आमचे डॉक्टर साहेब आमच्यासाठी फार मेहनत घेत आहेत, आमच्यासाठी चिकू ते काढून देत आहेत. या इथे पहा चिकू किती कसे आहेत. हा चिकू पहा, अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने झालेला निर्माण हा चिकू आमच्या घरी आहे. हे कोकणची ही खरी दौलत बघा. ही लिंब बघा, ही लिंब आज बाजारामध्ये आपल्याला इतकी महाग मिळतात, परंतु इथं ही जी लागवड केलेली आहे या लागवडीमध्ये ही लिंब हरघोस आलेली आहे. झाडा झाडावर ती टिपण्याचा ती काढण्याचा आनंद एक वेगळाच आहे. आज हे आमच्या बागेमध्ये आलेलो, ह्याचा जो आनंद तो खरोखर शब्दात व्यक्त करता येत नाही आहे. परंतु हे अशी आमची कोकणची दौलत. आपण आता नारळ कसा काढला जातो ही प्रक्रिया बघूया आपण. या तर या बागेतून आपण आता नारळाकडे चाललेलो आहोत, जिथं नारळ तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने इथे नारळाचं संवर्धन होतं आणि नारळ काढले जातात. कोकणातल्या या नारळांना खूप पाणी असतं आणि त्याची जी खोबरं असतं ते इतकं मौशार असतं, कविष्ट असतं, थंडगार पाणी काय विचारू शकतो. या इथे पहा आता कसं नारळ काढतात ते. नारळ काढताना ही अशी मोठी एक काठी असते, त्या काठीच्या बाजूला एक कोयत्यासारखा एक प्रकार लावलेला असतो, त्याला धार असते आणि त्याने नारळ हा असा देठासकट काढला जातो. नारळाची साईज जर तुम्ही पाहाल तर जवळजवळ हा 1-5 किलो वजनाचा असेल, ज्याच्यात 2 लिटर कमीत कमी पाणी असायलाच हवं. म्हणजे एक समोर तुम्हाला हे जे दाखवतोय मी ते कोकणातलं कौलारू घर, अतिशय पारंपरिक पद्धतीने बांधलेलं. या घराला फार मोठा इतिहास आहे, माझ्यामध्ये जवळ 150-200 वर्ष जुनं असं घर असावं. ह्या अशा पद्धतीची उतरत्या कौलाची कौलारू घरं असतात. पाऊस पाण्यामध्ये
छताचं संरक्षण होतं। आज दत्त जयंतीचा क्षण आहे, दिवस आहे, पार्श्वभूमीवर तुम्हाला दत्ताची ही भजनं ऐकायला मिळत आहेत। अतिशय मंगलमय असं वातावरण आज इथं आम्हाला जाणवतंय आणि हा कोकणातला निसर्ग म्हणजे इथं जी ऊर्जा आहे, इथं हा जो आनंद आहे, इथं ही जी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळते त्याला तोड नाही। हा निसर्ग हिरवंगार आसमंत भरलेला हा निसर्ग फार छान आणि या इथं अशा पद्धतीने नारळ आपण काढत आहोत। याच्यासाठी आपल्याला नारळाच्या झाडात चढायची गरज भासत नाही, अशा पद्धतीने नारळ हा पडलेला आहे। आज दुसरा नारळ मंडळी, हे बघा हे ते दोन ऐतिहासिक नारळ। अरे ग्रामशाळेत जायची काही गरज नाहीये, हे असं नारळ आणि आमचे डॉक्टर साहेब ज्यांनी आमच्यासाठी अथक प्रयत्नांनी हे नारळ आणि तो प्रोसेस समजावून दाखवलेला आहे। थँक्यू सो मच राजेशजी, आमचे कॅमेरामन, त्यांनी हा चांगला प्रसंग टिपलेला आहे, धन्यवाद। डॉक्टर साहेब, आता तुम्ही या गावचे रहिवाशी, तुमचा व्यवसाय डॉक्टरकीचा, म्हणजे आपण माणसांचं देखील ट्रीटमेंट करता, त्या निसर्गात ह्या झाडा झुडपांचं देखील आपण संवर्धन करता, एकंदरीत हा कसा एक अनुभव आहे तुमचा? एकदम छान, मस्त वाटतं, शेती करायला पण एकदम चांगलं मजा येते, अंगातून घाम गेला की सगळं बरं होतं, डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून लांब जातात, कष्ट करायचे। खरं खरं, थँक्यू। आजची आमची दिवसभरातली कमाई बघा, नारळ आणि चिकू। आता हे चिकू आम्ही मुंबईला घेऊन जाणार आणि त्याला प्रॉपर प्रोसेस करून ही लिंब देखील आज आम्ही काढलेली आहे तिथून। लिंबांचा प्रकार बघा, रंग बघा, साईज बघा, ही अशी लिंब पाहायला मिळत नाहीत। मंडळी, ही आपट्याची पानं, आपट्याच्या पानांचं तुम्हाला महत्व माहितीच आहे, दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोनं म्हणून देतो, आपल्याला जुड्या मिळतात दसऱ्याला, परंतु इथे प्रत्यक्षात झाड पाहण्यात आलं माझ्या आणि खरोखरच म्हणजे पानं झाडावरच छान दिसतात। दसऱ्यामध्ये याची मोठ्या प्रमाणात काटछाट होते, परंतु हा आपटा झाडावरती जितका दिमाखात तो शोभतो आहे हा तुम्हाला दाखवण्याचा एक सदहेतू आमचा होता। नमस्कार। शिर्के साहेब, ही आता हळद जी दिसते, या हळदीचं उत्पादन इथे खूप छान म्हणजे हळद पिकलेली दिसते, तर एकंदरीत हळदीचं उत्पादन इकडे कसं होतं आणि त्याला रिस्पॉन्स कसा आहे? हे साधारण जूनमध्ये हळद ही माती एकत्र करून त्याचे वाफे तयार केले जातात आणि त्याच्यात ती हळद लावली जाते। हळद लावल्यानंतर एक प्रकारची अशा तऱ्हेची पानं ओके तयार होतात, त्याला हळदीचा वास येतो ओके आणि हे कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रिया पातोळे या नावाने ते त्याच्यामध्ये ते बनवलं जातं ओके आणि ते स्वादिष्ट होतं आणि आवडीने ते सगळ्यांना दिलं पण जातं, लोक खातात। पण या एका रोपामध्ये हे जेव्हा हळद तयार होते इथे आहे, हो हो दिसते, इथली जी हळद तयार होते, हळद दिसते बघा इथे, ही हळद आहे, ती सुकली की मग ते बाहेर काढलं जातं, म्हणजे जसे बटाटे रताळी तसं हळदीचं म्हणजे एका ह्याच्यामध्ये ते जवळजवळ एक मोठं टोपलीभर हळद निघते। अरे वा, अशी समजा औषधी आणि अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली हळद आहे, हळद व्हेरी नाईस। हळदीचं उत्पादन आणि एकंदरीत त्याचा उपयोग आपल्याला कळलेला आहे, आपण नवीन पिकाच्या शोधात परत जाऊ। मंडळी, ही वेल तुम्ही पाहताय, ही नागवेलीची पानं आहेत, ही जी पानं आपण मुंबईला पानाच्या टपरीवरती जी पानं खातो मसाला पान, त्याचंही ही वेल आहे, अशी ही वेल पाहणं अतिशय दुर्मिळ प्रकार आहे। या गावामध्ये याची लागवड केली जाते, ही पानं बघा कधी अशी अतिशय मऊशार अशी अप्रतिम पद्धतीने त्याने जोपासले आणि इथं बऱ्यापैकी आपल्याला हे दिसत आहे, वनस्पती हा आहे जास्वंद, जास्वंदाचं झाड इथे दिसत आहे आणि हा बसा हा कोणता प्रकार आहे? आपण हे तेंडली म्हणतो ना,
तिरडे आणि हे जे दिसतं ही सापाची कातडी आहे का? त्याच्यामुळे बाकीचे काही प्राणी राहत नाही. हे बघा, हे सापाचं कातडी बघा, जेव्हा तो हा जेव्हा त्याची कातडी बदलते, तो अंगावरचं जुनी कातडी तो सोडून जातो. ह्या इथे लटकावण्याचं कारण हे आहे की याच्यावरती इतर कुठले प्राणी येत नाही, रक्षण होतं. ही काळी मिरीची आणि गेलेली लागवड बघा, ही संपूर्ण काळी मिरी आहे बरं का? आणि काळी मिरी तुम्हाला दाखवतो, या इथे या, ती लागली ती बघा, हा क्लोजअप घ्या. ही काळी मिरी आहे, काळी मिरीचं हे उत्पन्न अशा पद्धतीने काढतात. या इथं परसदारी याची खूप छान मोठी लागवड केलेली आहे. गुरं पाण्याला गेलेली आहेत, पण इथे त्यांची वासर आहेत. किती छान गोड वासर आहेत बघा. हे अतिशय मुंबईत न पाहायला मिळणारे दुर्मिळ क्षण आहेत. खरा हा कोकणचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव. परसदारामध्ये हे असं दूर दूर वर परस पसरलेलं, ही शेती, ही हिरवाई, कोंबड्यांचा सकाळी तुम्हाला एक पहाटे पहाटे त्यांच्याकडून मिळणारा अलार्म, खरंच अद्भुत आहे. आय लव्ह माय कोकण. कुक्कुटपालन, कुक्कुटपालन हा कोकणातला एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय. परंतु आपण म्हणतो ना गावठी कोंबड्यांची एक टेस्टच वेगळी असते. ह्या गावठी कोंबड्या अगदी असं मुक्त विहार करत असताना आपण वा किती छान ना, आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये कोंबड्या अशा त्यांचा मुक्त वावर दिसतोय. गावठी कोंबड्या ज्यांना म्हणतात, त्यांचं मांस अतिशय टेस्टी असतं, त्याला भाव देखील जास्त असतो, महाग असतो ते. पण मुंबईत आपल्याला ह्या पिंजऱ्यात पाहायला मिळतात. कोकणामध्ये जमिनीवरती निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा मुक्त वावर आपल्याला बघायला मिळतो. वहिन्या, तुम्ही कोंबड्या पाळल्या, त्या तुम्ही पाळता की नंतर विकता देखील? आणि याची अंडी बिंडी तुम्हाला मिळत असते नाही का? म्हणजे आता ही एवढी सगळी पिलावळ झालेली आहे, ती याच्याहूनही जास्त होती, त्यात तुम्ही विकले त्याने आता उरली तुमच्याकडेही आहे. खूप छान. आज एक नवीन उपक्रम मला तुमच्या निदर्शनाला आणायचा आहे. तुम्हाला ही गोष्ट सांगायची की कोकणामध्ये हे चंदनाची शेती, चंदनाच्या झाडाची शेती, हे जे झाड दिसते तुम्हाला चंदनाचं झाड आहे. आणि ह्या झाडाची शेती, त्याची लागवड करण्याची एक युनिक पद्धत आहे. म्हणजे चंदनाचं झाड तसं म्हणतात ते परावलंबी आहेत, त्याला आजूबाजूला सपोर्ट लागतो, आजूबाजूला इतर झाडं लागतात ज्या झाडांच्या माध्यमातून त्याला सावली मिळते. आणि मग त्या म्हणजे खास करून तुरडा, तुरडाईचं हे झाड आहे, ते तुरडाईचं आहे, त्याला तुरडाईच्या शेंगा लागतात. तर त्याच्या सान्निध्यात हे चंदनाचं झाड चांगलं फोफावतं असं म्हणतात. आणि कोकणामध्ये आता चंदनाच्या झाडाची लागवड व्हायला लागली, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमच्या शिर्के साहेबांनी ही अशी चंदनाची झाडं खूप लावलेली आहे. तिथे तुम्ही पाहता आजूबाजूला, तर ही त्यांची बाग जिथं तुम्हाला सागाची झाडं देखील दिसतील. त्यांनी चिकू लावलेला आहे, त्याच्यानंतर या इथे आंबा आहे. हा आंबा फार मोठा आंबा, आता त्याची छाटणी केलेली आहे, अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे. आणि सगळे साग आहे देवा, या इकडे मागच्या बाजूला हा हा पण सागच आहे ना, तो मोठा साग आहे, मोठा साग, खूपच छान. म्हणजे एकंदरीत हे सगळे साग आहेत. कोकणामध्ये अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने तुम्ही जर शेती केली तर अतिशय छान उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, आणि त्याचा एक वेगळाच आनंद आहे. नमस्कार. कोकणातलं एकदा मी तुम्हाला घर दाखवतो, म्हणजे घर कोकणातच आहे पण त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा. या इथे ही सगळी हा भाजीपाला केलेला आहे. तुम्हाला मिरच्या दिसतील बघा, इथे या मिरच्या इथे दिसत आहेत. हा मिरच्या लाल रंगाच्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, तिखट जाड मिरच्या आहेत, त्याची लागवड केलेली आहे इथे.
इथं आपल्याला नारळी झाड देखील दिसत आहेत. या इथं देखील लागवडच आहे झेंडूची फुलं. तिथे जास्वंद दिसतोय. नारळ तर कोकणात आहेच. ते छान असं बनवलेलं तुळशी वृंदावन पहा. आणि गणपतीचं आवडतं फूल जास्वंद. किती किती मनोहर मनोहारीत दृश्य आहे. आपलं स्वागत. ये जमीन गा रही है, आसमान गा रहा है, साथ मेरे ये सारा जहाँ गा रहा है. ये जमीन गा रही है, आसमान गा रहा है, साथ मेरे ये सारा जहाँ गा रहा है. लाल रंगाचा जांभा दगड दिसतोय. मुंबईमध्ये आपण टॉवर्स पाहतो आपल्या छोट्या विटांनी, ते असतात. आजकाल सेपोरस देखील वापरले जातात. परंतु कोकणामधली घरं ही या लाल जांभ्याची असतात. अतिशय स्ट्रॉंग आणि नेचर फ्रेंडली, याच्यामुळे उष्णता टिकून राहत नाही, थंडावा राहतो. अतिशय मजबूत असं बांधकाम याने होतं. जांभा दगडाची घरं कोकणामध्ये तुम्हाला प्रकर्षाने आढळतील. आज इथेही जांभा दगडाचं काहीतरी बांधकाम कुठे चालू दिसत आहे, त्या अनुषंगाने इथे हा दगड पाहायला मिळाला, तुमच्या निदर्शनाला आणायचं होतं. म्हणजे कोकणामध्ये आपल्याकडे कोकटी नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे पावसाच्या वेळेला तुमचा लाकूड फाटा म्हणा किंवा तत्सम सामान तिथे आपल्याला जमा करून ठेवायचं असतं, तो हा असा प्रकार असतो. हे अशा पद्धतीचं कोकटं असतं ज्याच्यामध्ये तुमचं लाकूड सामान जमा केलेलं आहे. त्यांनी आतमध्ये गोवऱ्या वगैरे असतात ज्या तुम्हाला पावसामध्ये इंधनासाठी वापरता येतात. हे छोटंसं एक न्हाणीघर आहे, इथं पाण्याची टाकी आहे. अशा पद्धतीने कोकणामध्ये घराच्या बांधणीमध्ये ह्या अशा गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतोच, ज्याला आपण बॅक यार्डला आपण आपल्या गोष्टी ज्या स्टोअर केलेल्या असतात ना, त्या टाईपचा हा इथला पारंपरिक प्रकार. आपण मगाशी जे काळी मिरीचं जे बेल बघितला, त्याच्यातून हे निर्माण झालेलं फिनिश प्रॉडक्ट, ही खरी काळी मिरी, ऑर्गॅनिक काळी मिरी, अतिशय मौल्यवान हा इथला ठेवा आहे. आणि कोकणच्या माणसांची मेहनत आणि त्यातून निघणारं हे उत्पन्न याला तोड नाही. ही तूर डाळीचे रोप पहा, ज्याच्या बाजूला इथे जे छोटं रोप दिसतंय हे चंदनाचं आहे. चंदनाचं रोप बघा कसं लागलं, त्याला बाजूला झाडं लागतात सपोर्ट करायला. या आमची चिपळूणची ट्रिप संपलेली आहे. वैजी गावाचा निरोप घेऊन आमचा आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. राजापूर येथील पाचल मार्गे उपेरे या गावाचा. गावी पोचताना तिथल्या स्थल वर्णनाची आम्ही तुम्हाला उपलब्धता करून देऊच. पण आता सध्या हा जो प्रवास चाललेला आहे, कोकणची जी आमची पदभ्रमंती नाही गाडी भ्रमंती, धन्यवाद मित्रांनो. कळावे लोभ असावा हीच विनंती. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.